आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. निराखोरे परिसरात झालेल्या पावसानं तेथील धरण भरलेली आहेत, त्यामुळे वीर धरणातून आज दिनांक 22 ऑगस्ट सकाळी 6 वाजता 23,185 क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नीरा व भीमा या दोन्ही नद्या भरून वाहत आहेत. पंढरपूरची भीमा नदीची पाणी पातळी वाढत असून यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 2 दिवसांपासून वीर मधून पाणी सोडलं जात आहे. भाडगर व वीर 100% भरलेला आहे, तर देवघर धरणात 95% पाणी साठा आहे. पाण्याची आवक व पावसाची परिस्थिती पाहून वीर धरणातून पाणी कमी जास्त केलं जात आहे. मागील आठवड्यात ही धरणातून मोठा विसर्ग सोडण्यात आलेला होता, यामुळे भीमा दुथडी भरून वाहत होती. सध्या वीर कडून 23,185 क्युसेक पाणी सोडलं जात आहे. आता आपल्याला डॉक्टर इंजिनियर बनायचंय तर कोटा, पुणे, लातूर इथं जाण्याची गरज नाही. शिक्षणाची पंढरी आता आपल्याच दारी. आमचे ठळक वैशिष्ट्य: विटा पंचक्रोशीतील पहिली अकॅडमी, जिने कोटा येथील उत्कृष्ट शिक्षण प्रणाली व शिक्षक स्टडी मटेरियल इथं उपलब्ध केले. मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, संतुलित आहाराची सोय असणारी एक अग्रगण्य अकॅडमी. 11वी आणि 12वी सायन्स पॉली सह प्रवेश. नीट मध्ये 650 अधिक गुण मिळालेले. तसंच जेईच्या परीक्षेमध्ये एअर मध्ये टॉप 20 मध्ये अनेक विद्यार्थी. कोटा पॅटर्नच्या DPP, DSP, WTS यांचे कटेकोर नियोजन. अनेक गव्हर्नमेंट कॉलेज मध्ये मुला मुलींना मिळाला मोफत प्रवेश. मग आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि नेहमी एक पाऊल पुढे ठेवा.